नमस्कार बालमित्रांनो, आपण या भागामध्ये अभ्यासत आहोत भारतातील न्यायव्यवस्था। भारतातील न्यायव्यवस्थेच्या सर्वोच्च अग्रस्थानी असलेलं म्हणजेच सर्वोच्च न्यायालय याबाबतची अधिक माहिती आपण पाहणार आहोत। यामध्ये हे जे न्यायालय आहे, सर्वोच्च न्यायालय, हे आपल्या भारताच्या राजधानीच्या ठिकाणी म्हणजे त्या ठिकाणी दिल्ली या ठिकाणी आहे। मग सर्वोच्च न्यायालय हे भारताचं न्यायव्यवस्थेतील सर्वोच्च न्यायालय आहे आणि त्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश, सर्वोच्च न्यायालयाचे जे मुख्य असतात त्यांना सरन्यायाधीश असे म्हणतात। सर्वोच्च न्यायालयाचे ते प्रमुख असतात। मग या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशाची नेमणूक कोण करतं? तर आपल्या भारताचे राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशाची नेमणूक करतात। सर्वोच्च न्यायालयातील सर्वात ज्येष्ठ असलेल्या न्यायाधीशामधून सरन्यायाधीशपदी नेमणूक होते। म्हणजे न्यायालयातील, सर्वोच्च न्यायालयातील जे काही न्यायाधीश असतात त्यामधील सर्वात ज्येष्ठ म्हणजेच त्या ठिकाणी सेवेने ज्येष्ठ, ज्ञानाने ज्येष्ठ असे असलेल्या न्यायाधीशांना सरन्यायाधीश म्हणून नेमण्याचा त्या ठिकाणी एक संकेत आहे। संकेत म्हणजेच त्या ठिकाणी एक अलिखित असा नियम पाळला जातो, त्याला संकेत म्हणतात। न्यायदानाचे काम कोणाच्याही दबावाखाली येऊन करण्यात येऊ नये। न्यायदानाचं काम निपक्षपातीपणे व्हावे म्हणून न्यायाधीशांना त्या ठिकाणी निर्भयपणे न्यायदान करता यावं, यासाठी संविधानाने भारताची न्यायव्यवस्था हे स्वतंत्र ठेवण्यात आलेली आहे। आणि स्वतंत्र ठेवल्यामुळे त्या ठिकाणी न्यायदानाचं काम न्यायाधीशांना निपक्षपातीपणे करता येत आहे। मग यानंतर संविधानाने न्यायमंडळाच्या बाबतीत संविधानामध्ये कोणकोणत्या तरतुदी केलेल्या आहेत त्या तरतुदींचा अभ्यास आपण करणार आहोत। संविधानाने न्यायाधीशांच्या नेमणुकीच्या पात्रतांच्या तरतुदी केलेल्या आहेत। त्यामध्ये न्यायाधीश पदावर नेमणूक होण्यासाठी ती व्यक्ती निष्णात कायदे तज्ज्ञ असावी। निष्णात म्हणजेच त्या ठिकाणी खूप अशी तज्ज्ञ की जिने न्यायव्यवस्थेमध्ये खूप गाढा अभ्यास केलेला आहे अशा व्यक्तीला निष्णात असे म्हणतात। आणि उच्च न्यायालयात त्यांनी न्यायाधीश पदावर किंवा वकिली म्हणून त्या ठिकाणी काम केलेलं असावं अशा व्यक्तीला त्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाचं सरन्यायाधीश म्हणून नेमण्यात येतं। ही मुख्य पात्रता संविधानाने त्या ठिकाणी केलेली आहे। न्यायाधीशांच्या नेमणुका आपण पाहिलं राष्ट्रपती करतात। भारतातील सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, सरन्यायाधीश म्हणजे मुख्य न्यायाधीश आणि उच्च न्यायालयाचे न्यायाधीश या सर्वांच्या नेमणुका राष्ट्रपती करतात। त्यामुळे न्यायाधीशावर कोणत्याही प्रकारचा राजकीय दबाव राहत नाही। न्यायदानाचं काम करत असताना त्यांना कोणाचीही त्या ठिकाणी भीती वाटत नाही। निपक्षपातीपणे ते न्यायदान करतात। न्यायाधीशांना त्या ठिकाणी संविधानाने अनेक प्रकारच्या सेवा शर्ती दिलेल्या आहेत। क्षुल्लक कारणावरून किंवा राजकीय मतभेदातून न्यायाधीशाला पदावरून दूर करता येत नाही किंवा त्यांच्यावर अन्याय म्हणजे अडचणीत आणता येत नाही। न्यायाधीशांना त्या ठिकाणी राजकीय हेतूने दूर करता येत नाही। संविधानाने त्यांना हे संरक्षण दिलेलं आहे। सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश हे संविधानातील तरतुदीनुसार वयाच्या 65व्या वर्षापर्यंत त्या ठिकाणी न्यायाधीश म्हणून काम करतात आणि 65 वर्ष पूर्ण झाल्यानंतर निवृत्त होतात। तसंच उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणजेच राज्यासाठी जे न्यायालय असतं त्याला उच्च न्यायालय म्हणतात। त्या ठिकाणच्या न्यायाधीशांना वयाचे 62 वर्ष पूर्ण होईपर्यंत त्या पदावर काम करता येतं। ही वयाच्या बाबतीतली पात्रता संविधानाने त्या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे। संविधानाने न्यायाधीशांच्या वेतन व भत्ते याबाबतही त्या ठिकाणी तरतूद केलेली आहे।
न्यायाधीशांचे वेतन आणि त्यांचे भत्ते हे संचित निधीमधून देण्यात येतात संविधानाच्या तरतुदीनुसार. आणि वेतन व भत्ते निश्चित करताना त्या ठिकाणी संसदेत त्यावर कोणत्याही प्रकारची चर्चा न करता त्यांचे वेतन व भत्ते ठरवण्यात येतात. संविधानाने ही त्यांना एक तरतूद केलेली आहे. नंतर न्यायाधीश पदावरील व्यक्तीवर वैयक्तिक टीका करता येत नाही. व्यक्तिगत टीका त्यांना केली तर तो न्यायालयाचा अवमान ठरतो. न्यायालयाचा अवमान म्हणजेच गुन्हा. आणि एखाद्या व्यक्तीने जर न्यायालयावर टीका केली तर अवमानाचा गुन्हा सिद्ध होऊन त्या व्यक्तीला शिक्षासुद्धा होते. अशा प्रकारचं संरक्षण संविधानाने त्या ठिकाणी न्यायाधीशांना दिलेलं आहे. अवमान झाल्यानंतर त्या ठिकाणी शिक्षा होती.